तुम्हाला या योजना चालू ठेवायच्या आहेत ना पुढं? सगळ्या योजना, लाडकी बहीण, लाडकी मुलगी, लाडका भाऊ, या लाडक्या भावांचे फॉर्म भरले गेले ना सुशिक्षित जरूर, ते 10 लाखाचं टार्गेट ठेवलेलं आपण, 10 लाखाचं. आणि आपल्या बहिणींनी किती विरोधकांनी सांगितलं खोटं आहे, अमकं आहे, तमकं आहे, तरी सुद्धा 2 कोटी बहिणींनी फॉर्म भरले. 1 कोटी 40 लाख बहिणींच्या खात्यात पैसे देऊन टाकले आपण, जमा केले. म्हणजे शब्द दिला दिला, जे होणार आहे बाळासाहेब सांगायचे, शब्द देताना एकदा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा विचार करा. आम्ही सगळं नियोजन केलं, 33,000 कोटीचं नियोजन केलं या माझ्या लाडक्या बहिणींसाठी. आता तुम्हाला 3 सिलेंडर पण मिळणार आहेत, गॅस सिलेंडर वर्षाला मोफत, तेही मिळणार आहे. तुमच्या मुलींना तुम्हाला डॉक्टर बनवायचं, इंजिनियर बनवायचं, वकील बनवायचं, त्याचे सगळे फी सरकार भरणार आहे. त्याचबरोबर सुशिक्षित जे आपले तरुण आहेत त्यांना प्रशिक्षण भत्ता स्टायपंड देणार हे देशातलं पहिलं राज्य आहे आपलं महाराष्ट्र. 6,000, 8,000, 10,000 महिन्याला देऊन त्यांना स्किल करणार, त्यांना ट्रेन करणार आणि त्यांना तिथंच नोकरी मिळणार. हे कोण देत आहे? तुमच्याकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले की नाही? काय पैसे किती लोकांचे हात आहे खात्यात आले? कमी हात आहेत, अजून यायला पाहिजे. आता सप्टेंबर 1 महिना आणखी वाढवलं आपण फॉर्म भरायला. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सगळ्यांच्या पोटात दुखायला लागलं. सगळे म्हणाले चुनावी जुमला आहे, खोटं आहे, हे फक्त निवड घोषणा आहे. पण बघा, दिलेला शब्द पाळणारा हा एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणून मी देखील एक शेतकरी कुटुंबातून आलो आहे, सर्वसामान्य कुटुंबातला मी हा एकनाथ शिंदे. जसं दिलीप मामा म्हणाले की गरिबीची जाणीव, मी देखील तुमच्यासारखा चाळीत राहिलेला आहे. मी देखील तुमच्यासारखी गरिबी पाहिली आहे. मी देखील माझी आई कसं महिना चालवायची ते पाहिलेलं आहे. आणि या सगळ्या वक्तून मी पुढे आलो आहे. म्हणून मला जेव्हा अधिकार माझ्याकडे कधी हातात येईल त्या दिवशी मी माझ्या लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या भावांसाठी, शेतकऱ्यांसाठी काय ना काय करीन असं ठरवलं होतं. आणि जसा माझ्याकडे अधिकार आला ती आपण योजना सुरू केली. लोक ही योजना रद्द व्हावी म्हणून कोर्टात पण गेले, कोर्टाने त्यांना एक चांगली चपराक दिली. आता आणखी नागपूरच्या कोर्टात गेले. पण मला विश्वास आहे माझ्या लाडक्या बहिणींच्या वर कुठलाही कोर्ट अन्याय करणार नाही, न्याय आपल्याला मिळेल. कुणी किती आकांड तांडव केलं तरी सुद्धा ही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. नाही फक्त 1,500 रुपये नाही, म्हणता 1,500 रुपयात काय होणार? 1,500 रुपये मध्ये काय तुम्ही विकत घेताय का? तुम्ही काय त्यांना भीक देताय का? बोलायला तरी थोडे शब्द तरी व्हास्त वाटले पाहिजे. अरे तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पैशाच्या राशीत लोळणारे ना, 1,500ची काय किंमत करणार? पण 1,500ची किंमत माझ्या माता भगिनी आणि मला माहित आहे की 1,500 रुपये हे आता आपल्या कुटुंबाला एक काय सर्व काय त्याच्यातून विकत घेता येत नाही, पण एक आधार म्हणून. आणि तुम्हाला मी सांगतो, तुमचा हा भाऊ 1,500 वर थांबणार नाही. तुम्ही सरकारची ताकद वाढवली, बळ वाढवलं, 1,500 चे 2,000 होतील, 2,000 चे 2,500 होतील, 2,500 चे 3,000 होतील. आणि दिलीप मामाने सांगितलं तर 3,000च्या पुढं पण आम्ही जातो. आणि देणार सरकार आहे, हे घेणार नाही. ही देना बँक आहे, लेना बँक नाही. पूर्वीचं काय होतं माहित आहे? पूर्वी फक्त माझं काय, माझं काय. अरे राज्यकर्त्याने माझं नाही, जनतेला काय देणार ते पाहिलं पाहिजे, जनतेला काय मिळणार ते बघायला पाहिजे. आणि म्हणून दिलीप मामाने सांगितलं, शपथ घेतल्यानंतर मी त्यांना आश्वासन विश्वास दिला होता की तुमच्या भागातली जेवढी कामं आहे तेवढी कामं हा एकनाथ शिंदे करणार. आणि म्हणून मला माहित आहे गरिबी काय आहे, सर्वसामान्य माणसाचं दुःख काय आहे. वयोश्री ज्येष्ठ लोक आहेत त्यांच्यासाठी आपण 3,000 डीबीटी योजना केली आहे, त्याची फॉर्म भरा. आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना पण आपण केली आहे,
ती योजना म्हणजे ज्येष्ठ लोकांना पंढरपूरला जायचंय, शिर्डीला जायचंय, कुठं आणखी जायचंय, त्यांच्याकडे इच्छा असते पण पैसे नसतात, म्हणून त्यांनाही आपण मोफत तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे. आणि या निवडणुका विधानसभेच्या झाल्या की विरोधकांनाही काय कामधंदा नाही राहणार, त्यांना पण तीर्थदर्शनला पाठवणार. शेतकऱ्यांसाठी आपण तुमच्या गावाकडचे शेतकरी आहे त्यांना पण आपण 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत जे पंपाने शेती करतात त्यांना विजेच्या बिलाची चिंता होती, त्यांचं वीज बिल आपण माफ करून टाकलंय. आता शेतकरी देखील आपला अन्नदाता आहे, मायबाप आहे, म्हणून तीही आपण योजना दिली. अशा कितीही योजना आहेत, या योजना करणार हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. 2.25 वर्षामध्ये जे आपण या राज्यासाठी काम केलं, विकास प्रकल्प बंद होते, मेट्रो बंद, समृद्धी बंदर, अटल सेतू बंद, कारशेड बंद, सगळं बंद, मेट्रो 3 बंद केली, 10 वर्ष आपण मागे गेलो असतो सरकार जर आपलं आणलं नसतं तर. मग आपण आल्यानंतर विकासाची कामं सुरू केली, त्याचबरोबर कल्याणकारी योजनाही सुरू केल्या. नुसते इमारती बांधून, रस्ते बांधून, फ्लायओव्हर बांधून विकास होत नाही, तर कल्याणकारी योजना पण आपण जोडल्या. विकास आणि कल्याण यांची सांगड आपण घातली आणि म्हणून जिकडे जातो तिकडे लोक आपुलकीने आशीर्वाद देतात, स्वागत करतात. कारण एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस जेव्हा राज्याचा मुख्यमंत्री होतो, का होऊ नये? शेतकऱ्याच्या मुलाला का मुख्यमंत्री होऊ नये? फक्त धनदानग्यानेच व्हावं का सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आल्यानेच व्हावं? ते आल्यानंतर त्यांना गरिबीची चाळ नसते, जाण नसते. आणि म्हणून आम्ही जे निर्णय जेवढे घेतले 2 वर्षात 600 निर्णय घेतले जनतेच्या हितासाठी, सर्वसामान्यांना न्याय द्यायचा. आणि माझं एक स्वप्न आहे की सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे, सुखाचे समाधानाचे दिवस आले पाहिजे, बेरोजगारांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, माझ्या माता भगिनी सुखात राहिल्या पाहिजे, माझे सगळे ज्येष्ठ बांधव असतील, भगिनी असतील, या सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे. दुसरं आम्हाला वैयक्तिक काहीच स्वार्थ नाही आहे आणि म्हणून लोकांचं हित हे आपण पाहायचं आहे. सर्वसामान्य लोकांचे राज्यामध्ये, या राज्य आपलं जे आहे, तुम्हाला मी सांगतो की जेव्हा आपलं सरकार यायच्या अगोदर 2.5 वर्षाचं सरकारमध्ये मी होतो, त्यावेळेस आपलं राज्य 3र्या नंबरला होतं, गुजरात कर्नाटक पुढं होतं. आपण आल्यानंतर 6 महिने 7-8 महिन्यामध्ये परत पुन्हा आपलं राज्य 1र्या नंबरला. आज उद्योग येत आहेत मुंबईमध्ये, बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्यात तुमच्याकडे आले का ना? 4 बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, गोर गरिबांना मोफत उपचार झाले पाहिजे. 1.5 लाखाची आपण महात्मा फुले ज्योतिबा फुले योजना जी ह्याची केली आरोग्याची, त्याचे 5 लाख केले आपण. 1.5 लाखाचे 5 लाखाचे उपचार आता होतील त्याच्या